मुझ पे बस एक एहसान करना, कैंडी क्रश रिक्वेस्ट मत भेजना प्लीज। Charging sati kai pan, kadi pan, kutte pan. Candy crush, hey day. Follow filmy gossip, order pizza, book a show. Till then shopping temple run. I am online, online all time. Day in, day out, log in, freak out. Man busy, busy 24/7. WhatsApp were high, FB were high. This happening virtual world. Ye duniya smiley wali crazy crazy crazy. Kadhi aro and kadhi aro FN. Come on hey guys, don't be so lazy lazy. Nudge me, poke me, meet me online. Red din na na na, red din na na. You're low in swag and posting photos Instagram. Red din na na na, red din na na. Checking them out of honeys, keep it hot on my red. One more time. He requests Kelly, the friendship party is faster than instant food. Selfie, he like your status, he like your everybody makes you feel so good. Yeah, yeah, makes you feel so good. Hit me a Google Wally. Smiley wally crazy, crazy, crazy. Kadi aro FL. Come on guys, don't be so lazy, lazy. Nudge me, poke me, meet me, love me. Online, Binline. Red din na na, red din na na. Hey, don't break the chain, send it to another tin. Red din na na, red din na na. Like a cherry, tag it, come and don't let it go. And don't ask what and when. Red din na na, red din na na. So now let's put your fingers on the screen and say red din na na. 3, 2, 1, go. Hi. Hi, Dad. Morning. Good morning. Let's do. Dad, I'm sitting on a commode. Do you want to see that? So what? Kai, now you're embarrassing me, Dad. Kai, come here. Kai, Dad, I need to meet you. Dad, lahanat ka tumhi? Atta kai karto hai apan, bhetto chot na? Ha? Tumhi mala pahu shakta hai, mi tumhala pahu shakto hai, jhala na, bas na, yaar. Nahi, nahi, tasa nahi. Ma? Mala tula samora samor bhetai cha. Dad, aho atta kai sangitle tumhala? FaceTime kashala invite kele. Huh? It's face to face na? भेटलो ना आता आणखी काय पाहिजे डॅड प्लीज बोर नका करू मला यू आर एम्बॅरेसिंग मी प्लीज प्लीज फोन ठेवा प्लीज प्लीज मला ऑलरेडी उशीर होतोय हाय मॉम बाय मॉम अरे ठेवला दिस इज रिडिक्युलस हे कठीणच चाललंय जाऊ दे आवरत असेल येईल खाली चहा घे नॉक वी शुड डू समथिंग या पोरांना साला नाकात धम आणलाय पार साला हत्त उठून गेल तू परत पडलो वाटत ईश्वरची आई ईश्वरच्या मातोश्री
अहो आले की कसली घाय चालली अहो त्याचा डबा भरत होते डबा कसला भरताय हा उठून कॉलेजला गेला तर डबा नेईल ना झाला एवढा पैसा खर्च करून ह्याचं नाव टाकलं ते कॉलेजमध्ये हा साला काही करील असं वाटत नाही मनावर नाही घेणार अहो मग उठवा की त्याला अहो उठवा म्हणते मी अहो मी आहे तुमच्या माग हा तू आहे म्हणजे मी काय घाबरतो का त्याला आहे म्हणे अब उठवतो उठ अरे मी कधीचाच तयार आहे सेकंड टर्म सुरू होतीये दोस्त मंडळींना 15 दिवसांनी भेटणार आहे काय आहे का नाही पण म्हणलं जरा तुमची गंमत करावी गंमत होय हा आणि बापू मी ऐकून ठेवलंय बरं का सगळी काय बडबड केली ती हमारे पास भी आपके कुछ राज है ज्यादा ट्यू ट्यू करने की नहीं हाँ बापाला धमक्या देतो काय येऊ काय तुझी आई बापू आई काढायचं काही काम नाही मला आजी बद्दल प्रेम आहे त्याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही तू ये आता सेकंड टर्न पूर्ण करून ये मग तुझं लगीन लावतो ए बापू इतक्यात नाही बर का माझा परवाच दीपिकाशी फोन झालाय ती म्हणली 2 वर्षांनी बघू कोण दुगने पाटलाची पूर बापू तू पण कधी कधी लई कॉमेडी करतो लई कॉमेडी करतो सेम माझ्यावर गेलाय तुझं यंत्र सापडलं गोट्यात पडलं होतं बघ हे एक लक्षातच राहत नाही माझ्या काय झालं काल गोट्यात माझं संशोधन चालू होतं संशोधन हा तुला तर माहिती आहे काय आपले आदर्श कोण आहेत नूतन नूतन मला लई आवडती ती आई नूतन नाही ग नूतन नूतन आईन्स्टाईन हा आता आणि हे कोण हाय खालच्या आळीत बँजो पथक त्यांचं असं वय बर बर मला हा आधी नाही का सांगायचं हो दादा याला काय घरच्यानी टाकले काय बापू त्याला काय बोलायचं नाही आपला मेन शूटर येतो चला अरे बॅगा कोण घेणार कोण वडील नाही नाही उतरू नको उतरू नको गाडीला स्टँड नाही चला निघतो मग नमस्कार करतो आयो असू दे असू दे गाडीची लय दशा झाली रे तुझ्या वाढदिवसाला आपण नवीन गाडी घेऊ हा नाही नको बापू का तुझी पहिली गाडी आयुष्यातली लहान असतानाच ठरवलं होतं मोठा होईन तर हीच गाडी चालवी हेल्मेट घाल हा हेल्मेट वरून आठवलं काय मी एक नवीन शोध लावणार म्हणजे हेल्मेटला आपण असं मशीन बसवायचं की हेल्मेट घातल्याशिवाय गाडी स्टार्टच नाही झाली पाहिजे खरंय रे बाबा लई आई बापांचा जीव भांड्यात पडल र फक्त मला या शोधासाठी 25,000 रुपयांची गरज आहे द्या 25,000 आता इथून हल्ला नाहीस ना पेकाडात 25 लाख घालीन काय आपलं काय लग्न झालंय हात काढ मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, and 4. ओके बस 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 चलो आता आपण नमस्कार करू ओके चलो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, and 4. सोमो काय म्हणतात माझ्या टीनेजर स्टुडंट्स वाटलं ह आज अगदी खरंच टीनेजर झाल्यासारखं वाटलं आणि डान्स मध्ये एक्सरसाइजचा तू इतका सुंदर मेळ घातलायस ना की व्यायाम करतोय असं वाटत नाही बघ तोच तर एम होता माझा आणि तू याची फी सुद्धा घेत नाहीस हो ना सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी सोशल वर्क काय काकू माझ्या घरच्यांनी ना मला हेच शिकवलंय की दुसऱ्यांना एनकरेज करा त्यांना मदत करा आणि जर मी कोणाचं चांगलं केलं तर माझ्या बरोबरही चांगलंच होईल ना तू ना आम्हाला आनंद दिलास हसणं दिलंस आणि मुख्य म्हणजे फिटनेस दिलास हे बघा मी तुम्हाला काय दिलं काय नाही आय डोंट नो पण हा एक गोष्ट आहे जी मी तुमच्या सगळ्यांपासून दूर करणार आहे कोणती कोणती तुमचा डॉक्टर मला वाटतं इतक्यात तुम्हाला नाशिकला नाही जाता येणार सारंगला पुण्यातच काही दिवस अंडो ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल नेक्स्ट पेशंट तुमची वाट बघतात बराच वेळ त्यांना बसवून ठेव मी आले हो मॅम आलेच मी
प्लीज. नमस्कार डॉक्टर, मी प्रसाद देसाई. आपलं फोनवरती बोलणं झालं होतं. डॉक्टर, आम्हाला आमच्या मुलाबद्दल म्हणजे सिद्धार्थबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे त्याचं मोबाईल ॲडिक्शन, इंटरनेट ॲडिक्शन आणि त्याच्यामुळे त्याचं होणारं सगळ्या बाबतीतलं दुर्लक्ष. वी आर लिटल वरीड अबाउट इट. यू नो वॉट, आय एम जस्ट हँडलिंग अ सिमिलर केस. परीक्षा जवळ आली म्हणून आईनी इंटरनेट कनेक्शन ऑफ केलं. रिझल्ट, मुलगा व्हायलंट झाला. अँड ही लिटरली अटॅक्ड हिज मॉम. कॅन यू बिलीव्ह इट? वेल, इट्स अ क्लासिक केस ऑफ नोमोफोबिया अँड रिंगझायटी. नोमोफोबिया? नोमो मोबाईल फोबिया. जेव्हा एखाद्या माणसाकडून, आय मीन मोबाईल ॲडिक्ट माणसाकडून फोन काढून घेण्यात येतो, ही बिकम्स व्हायलंट अँड ॲट टाइम्स ही लूजेस हिज मेंटल बॅलन्स. पण मग डॉक्टर, हाऊ डू यू जज वेदर अ पर्सन इज अ पेशंट ऑर ही इज नॉट? दारू किंवा सिगारेट एवढं ठळक व्यसन नाही आहे जे आपण पटकन जज करू शकतो. लकीली तुम्ही जज करू शकलात, नाहीतर मग हे असं होतं. पण मग आता आमच्या केसमध्ये काय होईल डॉक्टर? डोंट वरी, सगळ्याच केसेस सारंग इतक्या थराला जातील असं नाही आहे. वॉट आय डू इज आय जस्ट मेल यू अ लिस्ट ऑफ 20 सिम्टम्स. यू जस्ट हॅव टू ऑब्झर्व युअर सन केअरफुली. If he's closer to 7 symptoms, it's just a start. If it's 12, it's mid. And if it's more than 12, he's an addict. तर माझ्या प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपल्या कॉलेजची सेकंड टर्म सुरू झालेली आहे. तरी आपल्याला हॉस्टेलमध्ये विविध गोष्टींचा तुटवडा भासत आहे, जसे की टूथब्रश, टूथपेस्ट, रेजर, साबण, बॉडी डिओस्पिरिन, बॉडी डिटोरिएट, डिओड्रंट, अशा सर्वच गोष्टींचा तुटवडा भासत आहे. तरी या सर्व गोष्टी या मागील मॉलमध्ये उपलब्ध आहेत. माझ्या असं कानावर आहे की काही विंडोक स्टुडंट या सर्व गोष्टी पैसे देऊन खरेदी करतात, पण ते विंडोक आहेत आणि आपण. तरी आज या जोखमीच्या कामासाठी मी माननीय गेमाडपंथी झोलर सम्राट बाल्या यांची निवड केली आहे. बाळजीपी उर्फ ग्रेट पर्सन आपल्या या आयडिया फुलफिल करणारा तो पंटर कुठे आहे ते काय तिथे? आता या मॉल मध्ये आपण कमल करू. आपण कशासाठी जमलोय? तू किती घाणेरडे विनोद करतोय. मला म्हणायचं होतं, ए बाल्या, तुला एकदम सोजवळ दिसायचंय. तुझ्यासाठी अवघड आहे पण जमवावं लागेल तुला. जमवीन ना. हात तिच्या. तुम्हाला पण हात सापडला का रे? अहो दादा, एक कामच आहे बेन. आयडिया यावेळी चालवून घेऊयात. ठीक आहे, आता काय, तुम्ही व्हा पुढं, मी जरा आलोच. कुठं? आलो रे. मी पण येऊ. हे नाही, चला. कुठे गेला बोलतो? ते कुठं का जायना. हे बघ, ऐक जीपी, तू सरळ जायचा. आले बघ. हे काय? अरे आपल्या कॉलेजमधल्या मुलींचे स्विमिंग करतानाचे हिडन व्हिडिओज आहेत. तू का कळतं का तुला? आमच्या ग्रुपच्या सगळ्यांकडे बघायचे का? हे पंडित, तू मागे जा. यू गाईज आर सिक. आयला येडाय का? काय रे, काय चाललंय? काही काम धंदे नाहीत का तुम्हाला? अरे ते काढणार ठेवात सारखं आपलं मोबाईल आणि इंटरनेट. हे बघ, बाल्या आत गेला की बरोबर 5 मिनिटांनी अलाराम वाजला पाहिजे. त्याच्या आधी जर वाजला तर कानाखाली इंटरनेट काढील फनांकन. हा एक मिनिट मॅडम, थांबा, मला बॅग चेक करू द्या. का? मला बॅग चेक करू द्या, बजर वाजलाय. अहो पण बजर वाजणं आणि बॅगचा काय संबंध? एक मिनिट. हे बघा, पेड दिसतोय तुम्हाला शिक्का. एक मिनिट मॅडम, मला बॅग चेक करू द्या. देणार नाही, कशा करता बॅग चेक करणार तुम्ही? एक मिनिट सर, हॅलो थांबा, मला बॅग चेक करू द्या तुमची.
अहो काउंटर वरती बिल भरलंय आम्ही. एक मिनिट मला बॅग चेक करू द्या तुमची. मला बॅग चेक भरलंय आम्ही. एक मिनिट मला बॅग चेक करू द्या. दोन मिनिट भरलंय सगळ्यांची बॅग चेक करायची. बझर वाजलेलाय काही नाही. शांत व्हा शांत व्हा. शांत आमच्या सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे दर वेळेला बझर वाजतो. मी तुमची माफी मागतो. वॉचमन ठीक आहे. पद्धत आहे का? बझर मध्ये प्रॉब्लेम आहे. आय विल सी. यांना जाऊ दे सर. पण मी जाऊ दे सांगितलं ना. तो किती आगाऊ सर. हो मॅडम जाऊ दे त्यांना. ओके सर जाऊ दे प्लीज. जाऊ दे म्हणजे काय? माझ्याकडून प्लीज. कशी बोलतात ना लोक. तुम्ही कुठले? पुण्याचे काय? हो. कुठे राहता? बालाजीनगर. बालाजीनगर मस्त आहे तिकडे. हो मी काय घेतलेलं नाही. पिशवी सोडून बिल पण नाही घेतले. मी खरं सांगतोय. दादा भाऊ आहे आपला. मी झालो तेव्हा आमचे वडील गेले. हा झाला तेव्हा आमची आई गेली. पुढे हा शाळेत गेल्यावर मीच गेलो. दादा नोकरीला गेलो. याला वाढवला बघा ना. हा चेहऱ्यावरून वाटतोय का चोर? नाही वाटत. मला माहितीये नाही वाटत. मग तरी पण तुम्हाला वाटत असेल तर चेक करा. नको दादा. नाही नाही बघू दे ना. सगळं बघा तुम्ही. सगळं बघून चेक करून घ्या. बझर बिघडलेला आहे. तुम्ही जाऊ शकता. हा पण पुढच्या वेळी लक्ष ठेवा. कसं आहे सभ्य माणसं सुद्धा येतात मॉल मध्ये. मग काय राव दादा. हे बाकीचे पंगारे. चला मला वाटलं आता तुम्ही गुल्ल्या भिजताय. मला शोले पिक्चर बघितलायस ना तू. त्यात कालियाची सुद्धा अशीच परीक्षा घेतली होती गब्बरने. असं आहे का? बरं मग झाली का सगळ्या सामानाची व्यवस्था? म्हणजे अख्ख्या सेकंड टर्मची नाही पण एक दीड महिना आरामात निघेल बघ. हा मग काय दीड महिन्याने नवीन आयडिया काढू. तोपर्यंत कशी काय हॉस्टेलची कंडिक्शन? गरिबांच्या हॉस्टेलची कंडिक्शन कशी असणार? मजबूत डेकणं झाली. वा वा वा. आता कशी निवांत झोप लागल. काय निवांत झोप म्हणजे काय? असं काय करते? आपल्या हॉस्टेलमध्ये जे डास आहेत ते डास नसून डास नावाचे पक्षीच आहेत. नॅशनल जिओग्राफिक वाले त्यांच्यावर रिसर्च करणारच आहेत. हे डास आहेत ना आपल्याला इतके वर घेऊन जातात की कधी पटकतील खाली कळत नाही. पण आता काही टेन्शन नाही. ते कसं काय? असं काय करते ही जी ढेकणं आहेत ती कासवा एवढी आहे. आता हे जेव्हा पक्षी असे वर उचलतील तेव्हा ती ढेकणं आपल्याला खालून गच्चम धरून ठेवतील. म्हणजे पक्षी वर नेत आहेत हे खाली वडतायत. पक्षी वर नेत आहेत हे खाली वडतायत. मधल्या मधी आपण शेप. दादा म्हणजे आपण काय ढेकणंच झोपायचं वय? नाराज झाला. काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. कॉलेजने केली आहे पर्यायी व्यवस्था. या दाखवते तुम्हाला. बरं एक आयडिया. तुम्ही जरा सॉर्ट आउट व्हा. माझ्या नाटकाची रिहर्सल त्याला उशीर होतोय. तर आय विल जॉईन यू गाईज लेटर. ओके चल बाय ग पंडित. बाय. हे शेवटचं काय नाटकाचं नाव होतं का? इकडे इकडे. काय बोलला काय माहित. ही पर्यायी व्यवस्था आहे. अरे नाही रे ही वाईट अवस्था आहे. काय अरे हे काय आहे दादा? हे आपल्या कॉलेज मधलं भव्य महिलांचं ढोल पथक. हे जरा वेगळंच आहे. हा इथं ढोलच ढोल वाजवतात. हे पंडित तो हो ना जॉईन. ए आयडिया सांगा याला. ए बाल्या अंगावर बसला ती. ऐला हे काय आता? हे मोरची आंटी. बाल्या आंटी नाटक आहे दादा. अरे घ्यायची चांगली. चल चल सोड दे. अरे काय चाललंय? हा जिप्या तुला हीच जागा मिळाली प्रॅक्टिसला? अरे युनिव्हर्सिटीने नाटकाच्या प्रॅक्टिससाठी हीच जागा दिली आहे. दादा अहो हे तर काहीच नाहीये. परवा आपली पोरं तिकडे जेवत होती. ते बास्केटबॉल तर त्यांच्या शेजारीच चालत. त्याच्यातल्या एकाचा बॉल आपल्या पोराच्या ताटावर पडला. त्याच्यातली आमटी त्याच्या तोंडावर. शेंगा नाकात आणि लाडू तर अजून शोधतोय. जाऊच दे. इथे दररोज सकाळी हास्य क्लब भरतो. नाही नाही ऐला ह्याच्यापेक्षा तर ती हिटलरची छळ छावणी बरी. ते काय नाही हे नाही चालायचं बर का. ऐला ती श्रीमंताची पोरं तिकडे चकाचक हॉस्टेल मध्ये आणि गरीबाची पोरं इथं गोठ्यात. नाही नाही ए बोलवा रे त्यांच्या ग्रुपला. पण दादा
त्यांचा लीडर तो सिद्धार्थ देसाई आहे ना. असू दे ना, कोणी पण असू दे, नाही आज त्या सिद्धार्थला धडा शिकवला ना. हा ए चला रे, ए जीप्या चल काढतो ना साडी. काढतो ना का मी काढ. अरे हाय की ए काढ रे बाबा. ए चला रे. हा चला. एक रुपयाचं चिंगम कळलं ना, त्याच्यामुळे शांतीत राहायचं. शांतीत राहायचं म्हणजे काय करायचं? अरे म्हणजे काय, आमच्या हॉस्टेल मध्ये कशाला घुसता? अरे पण तुमच्या रूम मध्ये प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करू? ए टिव टिव करू नको, चहा आता आम्हाला आमची रूम नाही म्हणून आम्ही आलोय. हा प्रॉब्लेम नाही, तो आमचा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तुमचं सॉल्व करा. काय काय प्रॉब्लेम आल्या? काय प्रॉब्लेम आहे, काय चाललंय? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅडम, यांचं हॉस्टेल एवढं चकाचक आणि आमचं बघा कसं आहे. हो मॅडम, काय वाटेल ते बोलतोय. तू तर बोलूच नको. इला स्वतः राहतो एवढ्या ढबाल्या ढबाल्या बंगल्यामध्ये आणि इथं कशाला तडमडतो? सारखा आपला ह्या दोस्ताकडे नाही तर त्या दोस्ताकडे पडी कच आहे. एक्सक्यूज मी, आम्ही स्टडीज साठी एकत्र येतो, कळलं ना? स्टडीज आम्हाला माहिती आहेत ना तुझ्या स्टडीज, सारखा आपलं त्या मोबाईल वर नाही तर ते टुचुक टुचुक टॅब वर. ईश्वर ईश्वर, तुमच्या हॉस्टेल मध्ये आता पेस्ट कंट्रोल चालू आहे. हे बरं आहे, त्यांचं पेस्ट कंट्रोल आधी आणि आमचं 8 दिवस नंतर. काय रे आम्हाला या गोष्टी नवीन नाही आहेत. कॉलेज सुरू झालं की ग्रुप्स पडतात, त्यांच्यामध्ये भांडण होतात आणि नंतर सगळे एकत्र येतात, सगळं माहिती आहे आम्हाला. यांच्याशी कोण मैत्री करेल? अरे हॅड, ईश्वर शांत हो, काय चाललंय? मॅडम तुम्ही आम्हालाच थांबवा, पण तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाची बाजू घेताय ते. म्हणजे या सिद्धार्थचा मोबाईल चेक करा, याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओज आहेत आपल्या कॉलेज मधल्या पोरींचे स्विमिंग करताना. सिद्धार्थ, हे मी काय ऐकते? आय डिड नॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. मला तुझा मोबाईल चेक करायचा आहे. Come on. Excuse me, ma'am. Yes. Sid, काय आहे? कॅन्टीन मधून तू माझा मोबाईल घेऊन आलास. हा तुझा मोबाईल आहे आणि हा माझा. ओके चलो बाय. एक मिनिट की माया. Yes, ma'am. मला सिद्धार्थचा मोबाईल चेक करायचा आहे, त्याच्यामध्ये असलेली व्हिडिओज आहेत. हो पण मॅम, त्याचा मोबाईल त्याच्याकडे ना, हा माझा मोबाईल आहे. आय एम रिअली गेटिंग लेट. ओके चलो बाय बाय बाय. मॅडम आम्ही आमची तक्रार माग घेतो, आमचा काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही झोपू इथंच प्रांगणात. काय रे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालाय? ऑल वेल, नाउ गेट बॅक टू युअर क्लासेस, सी यू. झालं? हा दादा टाकायची काय, येडा आहे का तू? मग किमया, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तू तू जर का मला वाचवलं नसतंस ना, ओ माय गॉड, मी रेस्टिकेट होणार होतो. आय स्वेअर मी रेस्टिकेट होणार होतो. काय निभावली ना दोस्ती? ए आयडिया, दोघांचीही दोस्ती निभावली आम्ही. दोघांची काय? तुझे ना मला सगळे किस्से माहिती. माझे कसले किस्से? शॉपिंग मॉल मध्ये होणाऱ्या चोऱ्या, सरांच्या गाडीच्या पेट्रोल टँक मध्ये साखर टाकणं आणि एक्झामच्या बरोबर आदल्या दिवशी पेपर लिखणं. काय या सगळ्याच्या क्लिप्स आहेत माझ्याकडे. हा मग ठीक आहे ना, यारी दोस्ती मध्ये झालं असत, पण मी ह्याच्यासारखे घानेरडे घानेरडे व्हिडिओ नाही बघत पोरींचे. हे तू गप्प बसा उगाच, काय वाटतं? आधीच सांगून ठेव. एक मिनिट आयडिया, डोंट टेल मी की ते व्हिडिओ तुझ्याकडे नाही आहेत. हा म्हणजे एखादा आला असेल ना चुकून व्हायरस मुळे. पाहिलं पाहिलं लूजर. तुम्ही ना तुम्ही दोघही एकमेकांकडे पॉइंट करणं सोडा आणि शिस्तीत मैत्री करा. माझे काका कोण आहेत माहितीये ना? हा कोण आहेत? इन्स्पेक्टर देशमुख. जर का मी तुमच्या दोघांच्या क्लिप्सांना दाखवल्या ना, तर तुम्ही दोघही
नको ना सिद्धार्थरावजी देसाई साहेब आयडिया काय एवढं मनावर घेतो रे वी आर फ्रेंड्स ना शेम टू यू नंतर भेट कॅन्टीन मध्ये तुला थम्स अप पाचतो थम्स अप थम्स अप तू भेट तुला पण फ्रुटी पाचतो जा बाय सिद्धार्थ बाय माय फ्रेंड सिड आयडिया आयडिया आहे पण तू तुझ्याकडनं मला एक्सपेक्टेड नव्हतं अरे यार किमया आय स्वेअर ते व्हिडिओ व्हॉट्सअपवरनं कधी आलं मला माहिती पण नाही आणि मी एकदाच पाहिलं ते ऑलराईट दोनदा पाहिलं पण मी नंतर डिलीट केलं ते ए खोटं बोलू नकोस ते मी आत्ता डिलीट केलं या या सेड एक मित्र म्हणून तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस आणि मी जी काही रिस्क घेतली ना ती फक्त तुझ्यासाठी आय होप तू याचा रिस्पेक्ट ठेवशील या सिद जे झालं ते झालं अँड आय होप की हे परत नाही होणार ओके प्रॉमिस प्रॉमिस या गुड मी निघू वाला बर्थडे स्पेशल विशेस फॉर समवन स्पेशल लेट्स रॉक इट टुडे डॅड डॅड वेअर इज माय आयपॅड त्याच्यातनं डोकं वर काढून बघ दिसेल तुला या
थँक यू. चलो मी निघतो. अरे चलो काय, कुठे निघालास? वाढदिवस आहे तुझा आज, औक्षण करू दे मला. काय काय नको नको, मला प्लीज जाऊ दे ना, प्लीज जाऊ दे ना. अरे पण बर, थोडं खाऊन जा ना. अरे मला नाही भूक, मला ऑलरेडी 6 केक कापायचे आहेत. 6 एवढे? हे बघ, व्हॉट्सअप आणि फेसबुक सगळ्यांचे मिळून 6 ग्रुप होतात आणि त्यांचे केक कापायचे आहेत मला. बर, आपल्या घरी पार्टी आहे, मी सगळ्या फ्रेंड्सना बोलवलंय, तुम्ही सगळी तयारी करून ठेवाल. तोंड गोड करून जा. मला नाही आवडत, अगं पेढा नाही आवडत ग मला. मी चल, मी ऍपल खाऊन जाऊ एक वन बाईट. बाट. हॅपी बर्थडे बेटा. ट्वेल्व मेगा पिक्सल कॅमेरा, 8 मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा, 10 तासाचा बॅटरी बॅकअप. ऐक ना, तुम्ही असेच बसले शांत एकदम. अहो दादा, इकडे लोक काय घालून आली आहेत बघितलं का? तिने तर बरं गंबूट घातलेत तिकडं. आई हो, तुला सांगतो, आज दासांची सुद्धा वेगळीच पार्टी आहे. अरे सिद्ध्या ऐक ना यार. भैया, इसमें थोड़ा सा थंड मिलाइए. हा, ए ए ए, तू कशाला हिंदीतून बोलतो? अरे मराठी येतो. नाव बघ, दिगंबर उघडे. जन्माला आल्यापासूनच ओपन येतो. आपण सुद्धा ओपन राहायचं. जमलोय कुठं आलोय आपण? ए किमया, ये की आमच्यात बस. काय घातलंय का सातवीतलंच? बाबा तुम्ही एकदम असं लाजायचं नाही, आपण लोकांना लाजा नाही. पार्टीचं कॉन्ट्रॅक्ट मी ऑनलाईनच दिलं होतस का? अरे असंच विचारतोय. पहिला फोन ना तो बोलतच नाही. फोन नाहीच दिला ना? कोणाचा फोन होता? अरे ही कुठे गेली? कोण? किमया. सारखं काय किमया किमया लावलंयस रे तू? आल्यापासून नुसता जप चाललाय तिच्या नावाचा. बघ ना, स्वतःच्याच पार्टी मध्ये लक्ष नाहीये तुझं. काय प्रॉब्लेम काय? सीन काय सांग ना. असं काही नाहीये, काही नाहीये. फेकतोय यार. काही नाहीये सर, प्लीज यार सांग ना. सांगतो की ना आता. ओके ओके ओके. मी किमयाला शोधत होतो बिकॉज आय लाईक हर. अनबिलीव्हेबल. व्हाय शी लाफिंग सीड? तू प्रेमात पडलास? आर यू शुअर? अरे यार, प्रेमात पडलाय. ओके, आय एम नॉट शुअर. शट अप. आय एम नॉट शुअर. बट स्टील म्हणजे मला. ओके, मी तुम्हाला काहीतरी दाखवतोय. आय ला कविता बिविता. वा सेट सही. सो हियर इट गोज. कॉलेजमध्ये तू न आल्यामुळे लेक्चरला न बसले. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. व्हॉट्सअपवर सकाळी उठून तुझा रोज डीपी बघणं. वा वा वा, थँक्स. सही बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तुला गॉर्जियस म्हटल्यावर तू पाठवलेले ब्लशिंग वाले स्माइलीज बघणं. आणि आयपॅड वर तुझा फोटो. हा मम्मी, पेपर म्हणून ठेव सीडच्या पार्टीला. ए जीपे, ऐकतोय ना? हो हो, चल बाय. पंडित ऐकतेस ना? मी ऐकते रे. इंटरनेट वर तुझा आणि माझ्या नावाचा लव्ह रेशिओ काढणं. जीपी जीपी ऐकतोयस ना? एफ बी वर तुझा कुठलाच स्टेटस मला टॅग होत नाही. नाईस. ए जीप्या, क्या हुआ? एवढी वाईट आहे कविता? अरे मॅन काय झालं? अरे सॉरी, हे बघ मला जशी सुचली तशी मी लिहिली ती कविता. अर्जंट काम आहे, फालतूपणा नकोय. ते काय काम आहे ओळखू? काय सेकंड टर्मची फी भरायची असेल
लेट फी भरण्याचा आज लास्ट डे असेल बरोबर. अरे यार उगाच ना आपण बेस्ट फ्रेंड यार. साधं काम आहे का आपलं. सीट. सीट. भाई किधर आहे. तीन चार दिवसापासून गायब आहेस. ऑफलाईन दिसतोयस. आणि फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर सगळ्यावर सॅड पोस्ट का करतोयस. नाही असं काही नाही, मी बाबांच्या कामात होतो. सो सेठ, हे बघ सेठ, आपण पार्टीत जे पाहिलं ना ते व्हायला नको होतं. बट कम ऑन यार, तू मनाला नको लावून घेऊस एवढं. अरे माझे मित्र बघ ना, टी शर्ट बदलल्यासारखे गर्लफ्रेंड्स बदलतात, विसरून पण जातात ते सगळं. हो पण त्यातली एकही किमया नसते ना. होईल यार सेठ, वो ऊपरवाला देख रहा है. जब भी कोई अच्छा आदमी प्रॉब्लम में आता है तो वो उसे रास्ता जरूर दिखाता है. एनीवेज आम्ही फी भरायला चाललोय, तू येतोयस? नहीं, यू गाइस कैरी ऑन. श्योर. या बाबा, यू गाइस कैरी ऑन. ऑल राइट, फोन दे. बाय बाय. चल ग. कोणी रे? शपथ, सिद्धार्थ रावजी देसाई साहेब आमच्या गरीबाच्या हॉस्टेल मध्ये. ए पण बरं झालं भेटला. परवाची पार्टी सॉलिड झाली, एक नंबर झाली, खतरनाकच झाली. बर मग काय काम काढलं? काही नाही रे, मी विचार करत होतो की आपण आता सेकंड टर्म मध्ये चांगले फ्रेंड झालोय, झालं ना. म्हणजे काय? तर मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलो. म्हणजे मी कोणाला द्यायचंय का? नाही, मी तुला देणार. ह्याला काय काय? एक सेकंड. कपडे आणि शूज. ए राव, हे तू खास माझ्यासाठी आणलं? नवीन माझे जुने कपडे बोरणीला द्यायचे होते. आई म्हणाली कशाला, आयडियाला देऊन टाक. अरे तुझेच नवीन कपडे ते. ऐला तू पण कधी कधी घेतो राव. ऐला बरं झालं यार, म्हणजे मी आज दुपारी किमयाला भेटणारच आहे. विचार करत होतो कुठले कपडे घालून जाऊ. थँक्स यार, बरं झालं तू आणलं. थँक्स. किमयाला भेटणार आहेस ना? हेच घालून जा. हो ना, आवडेल तिला. ह्या पिशवीत याच्यात हे बघ. इथे नको. हे जे गिफ्ट आहे ते आपल्या दोस्तीत शो ऑफ नको ना. वेड्या भास्कर.
handsome. Yeah? You know what? Huh? These are my favorite colors. Really? Yeah. Wow. Ek minute. What is so special today? I mean, tujha birthday last week madhe zala. Huh? And I mean, just look at you. No kidding. Tujha bike cha number majha lucky number shi match hoto. What are you saying? Yeah. I mean, पण हे सगळं तुला कसं कळलं? वेबसाईट. आय मीन साईडला ये, आपण राईडला जाऊया. कसा दिसतोय? गोविंदा काय वाईट होता का? राजा बाबू पिक्चर बघितलाय का तू? अरे बेटा, हेट दीज कलर्स. हे काय? रेड, ग्रीन, येलो, ट्रॅफिक सिग्नल. बट यू नो व्हॉट, तू याच्यात खूप क्यूट दिसतोस. अरे थांब, काय ती गाडी, काय आवाज आहे तिचा? आपल्या गाडीला काय बोलायचं नाही, आपली आणि आपल्या फादरची गाडी. पण थांब थांब, काय करतोस काय? चल ना फिरायला जाऊ. अरे पण चल ना, अगं मी क्यूट आहे ना. चल ना, चल ना बस. सर मी येते. सिद्धार्थ, थँक्यू. हा येतो. हा मी खुश झालो, माझ्याबरोबर गाडी पण खुश झाली. सन्नाटा. मॅडम कुठे आहेत? मग तुम्ही काय शांत बसल्यात? मॅडम नाही आल्या तर नाही आल्या. आपण नाचायचं. आता मला नाच येत नाही, पण मी नाच नाच नाचतोय की नाही घरी. चला आपण नाचूया. कुठे प्ले स्टेशन? मला खूप उशीर होतो. मला तुला काहीतरी सांगायचं. नाही, मला तुला काहीतरी द्यायचंय. मी देऊ, मी देऊ, आता देऊ. प्लीज 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 प्लीज. बोल बोल काय. ऍक्च्युली फार काही स्पेशल नाही आहे. इट्स जस्ट मला वाटलं तुला आवडेल. सो मी थँक्स. ओप्स, ओ गॉड. Thank you.
सांगा 93.5 रेड एफ एम वर तुम्ही मला ऐकलंच असेल. आता मी इथं प्रत्यक्षात आलो आहे कारण मला एक कॉम्पिटिशन अनाउन्स करायची होती. कॉम्पिटिशनचं नाव आहे लव एक्सप्रेस. एक्सप्रेस म्हणजे ती ट्रेन वगैरे नाही बरं का. लव एक्सप्रेस म्हणजे तुमचं प्रेम व्यक्त करा समोरच्याला सांगा. आता फॉर एक्झाम्पल तुमचं कोणावर तरी प्रेम पण ते तुम्ही आता अजून सांगितलं नाही, धाडस झालं नसेल किंवा मग चान्स मिळाला नसेल, तो चान्स मी तुम्हाला देतोय तुमचं लव एक्सप्रेस करायचा. आणि हो, सगळ्यात जबरदस्त परफॉर्मन्स जो देईल ना त्याला मी एक लेटेस्ट स्मार्टफोन देतोय आणि प्लस 50,000 रुपयांचं प्राइस. 50,000 रुपये आणि स्मार्टफोन म्हणजे तो विकून अजून 50,000 रुपये म्हणजे पार्टी नक्की. त्यामध्ये आयपॅड एअर नक्की. नाऊ दॅट्स मोर लाईक इट. सेट, हीच तुझ्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. बाल्या, तू आज लईच जेवलायस. अरे कसले विचित्र आवाज काढतोयस हे. हो दादा, मी नाही तो बघा तिकडं, तो बघा कोण तो काय. अरे 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 एवढे मोबाईल आणले ह्याचं करायचं काय, लोनचं घालायचं ऑलमोस्ट. म्हणजे तुझ्याकडे स्मार्टफोन आहे? हो. तुझ्याकडे स्मार्टफोन आहे? हो. त्याचा कधी स्मार्ट पद्धतीने वापर केलायस? नाही ना. मी सांगतो आपण काय करतोय ते. आपण करणार आहोत सेलफोन प्रपोजल. म्हणजे मी सेलफोन घेऊन कुठल्या तरी मुलीला प्रपोज नाही करणार आहे, सेलफोनचाच वापर करून प्रपोज करणार आहे. कसं? कसं सांगतो. आपल्याकडे एवढे फोन्स आहेत. हो. त्या प्रत्येक फोन मध्ये त्याचं सिम कार्ड आहे. प्रत्येक सिम कार्डचा एक युनिक आयडी असतो हे माहिती आहे ना. असो, इंटरनेट वरती मला एक सॉफ्टवेअर मिळालंय. बर. ज्या सॉफ्टवेअर मध्ये मी या प्रत्येक सिमचा युनिक आयडी स्टोअर करू शकतो. आता जेव्हा मी या ऍप्लिकेशन मधून त्या युनिक आयडीला फोन लावेन तेव्हा तो फोन ब्लिंक होईल. नाउ जस्ट इमॅजिन, आपण प्रत्येक फोन एका मागोमाग एक रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये लावून ठेवला. त्याची एक स्क्रीन तयार केली आणि मी ह्या ऍप्लिकेशन मधून प्रत्येक युनिक आयडीला एक एक करून फोन लावला तर काय होईल? काय आले बघ, एक काम कर, माझा मोबाईल घे, वरती लाव आणि व्हिडिओ मोडला ठेव, वायफाय ऑन कर. ओके, लाईट्स ऑफ. काही दिवसांपूर्वी मी इथे आलो होतो आणि तुम्हाला सांगितलं होतं तयारीला लागा. परफॉर्मन्सेससाठी भरपूर वेळ मिळाला आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा बऱ्याच लोकांचं आयुष्य नुसतं एक्सप्लेन करण्यात जातं, तर मला एक्सप्लेन नकोय, मला एक्सप्रेस करायला हवं आहे. कसाही करा, कितीही करा, पण परफॉर्मन्स बजाते रहो असला पाहिजे. आकांक्षा, I love you, baby. नमस्कार. कसं आहे, आपल्याला पण एक पोरगी आवडते. हा हा. आणि आपण तिला आय लव्ह यू म्हणणार आहे. हा हा हा. पण समजा आपण तिला आय लव्ह यू म्हणलो आणि तिने नाही म्हणून समजा मला लावला घोडा, तर आपण खरा घोडा लावणार.
फक्त होच म्हणायचं काय आणि झाली तर फक्त माझीच नाही तर कोणाचीच नाही. मी राहिलो ना. बोर्ड मिळेल का बोर्ड? ए बस बस म्हणजे आपल्या पण हृदयामध्ये हार्ट आहे ना. आणि मित्रांनो तुम्हाला एक सिक्रेट सांगतो बर का, आपल्याला पण होती बर का एक गर्लफ्रेंड, पण आता माझ्यासारख्या उलट्या खोपडीच्या माणसाबरोबर कोण टिकणार. बरोबर एक महिना आमचा अफेअर होत. किती? एक महिना. जाताना म्हणाली आपलं ब्रेक ऑफ. म्हणलं ब्रेक ऑफ तर ब्रेक ऑफ. एवढंच बोलून थांबली असते तर चाललं असत ना. जाताना हिशोब करून गेली. मला म्हणली एक महिना मीच तुला शिशिडीची कॉफी पाजली. 100 रुपये रोज प्रमाणे 3000 रुपये झाले. किती झाले? 3000. नंतर म्हणली व्हॅलेंटाईन डेला मीच तुला चॉकलेट खायला घातली होती. त्याचे 400 रुपये झाले. किती झाले? 400. मी म्हणलं बाई आता एवढा हिशोब करतीच आहे तर आपण खडक वाचलेला फिरायला गेलतो. तवा मी एक वडापाव खाल्ला होता त्याचे मी 7 रुपये ली. म्हणजे किती झाले? 3000. 400. 7. मला म्हणली मी तुला एवढं दिलं तू मला काय दिलं? मी काय दिलं? बरोबर आहे. मी तिला हे दिलं. माझा मोबाईल कुठे? तुझा मोबाईल तुझ्याकडे आहे. डॅड मस्करी करू नका. माझा मोबाईल का घेतला? सिद्धार्थ माइंड युअर वर्ड्स. बाबाशी बोलतोयस तू? आणि डोकं वर काढ जरा त्या टॅब मधनं, म्हणजे आजूबाजूला गोष्टी दिसतील तुला. डायनिंग टेबल वर फोन तुझा, मगाशी तूच ठेवला होतास. परत माझी मस्करी करू नका सिद्धार्थ. डॉक्टर तुम्ही जे आम्हाला 20 सिम्पटम्स पाठवले होते सिद्धार्थच्या बाबतीतले, तर त्याच्यातले
आम्हाला असं वाटतंय की 14 सिम्पटम्स जुळत आहेत. वेल इन दॅट केस मला असं वाटतं इट्स हाय टाइम ना. तुम्हाला ताबडतोब माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी यावं लागेल. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. हाय सेड, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण कॉलेजच्या बाहेर. उद्या सकाळी लव्हर्स पॉइंटला भेटायला ये. बाय, सी यू ॲट 7. Oh, 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 oh
मेगापिक्सल कॅमेरा, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 10 तासाचा बॅटरी बॅकअप. तुम्हाला नाही घेता येणार. 12 GB इंटरनल मेमरी, 64 GB एक्सपांडेबल मेमरी आणि साऊंड क्वालिटी तर एकदम तोडू आहे. येस असणारच, 55,000 आहे. हे व्हॉट्सअप, हाय, एक सेल्फी घेऊयात. या मग ए भाऊ, तू जरा थोडी केस वाढवून ये ना, म्हणजे पुढच्या वेळी मला गुबगुबी तुशी मिळेल. 12 MP कॅमेरा, 8 MP फ्रंट. ओ गॉड, कुठे आलोय. तुम्हाला सांगून एक काय उपयोग, तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मोबाईल म्हणजे फक्त आलेला कॉल रिसीव्ह करणे आणि कुणाला तरी फोन करणे एवढंच. तुम्हाला सांगत बसणं म्हणजे स्वतःचाच टाइम वेस्ट करणे. च्या मायला या आलेपाकच्या. आलेपाकचे काय बोलला भाऊ, याला तुम्ही आलेपाक का म्हणता रे. दादा हा आलियाचा एकदम जाम फॅन आहे. आपण काय गेल्याचा फॅन आहे का. तसं नाही दादा, तो तिच्या नावावरनं पकवत असतो ना खूप, म्हणून सगळे त्याला आलेपाक म्हणतात. असं असं, पण आता आपल्या डोक्याची मंडई का करून गेला तो. तुम्ही ऐकलं नाही होय, 55,000 मोबाईल आहे, कॅमेरा तर विचारूच नका, स्पीकर तर एकदम कान फाडून टाकतात आणि त्याची मेमरी संपतच नाही हो दादा. दादा हे असलं आपल्याकडे काय नाही आहे ना, म्हणून तो आपल्याला आपली जागा दाखवून देतो. असं आहे काय, मग आपण पण त्याला त्याची जागा दाखवून देऊ. नाही त्याला त्याच्याच मोबाईलच्या बॅटरीच्या आकाराच्या आलेपाकच्या वड्या विकायला लावल्या ना, नावाचा आयडिया नाही. कुठे गेला रे तो. दादा इकडे गेलाय. चला मग, चला आपण इकडून जा. तिकडं तुला तर माहितीये मी कसा उलट. काय नेटकरी, नवीन मोबाईल घेतला म्हणे. 55,000 तुला त्यातलं मेन फंक्शन माहितीये का. माहितीये ना, 12 MP कॅमेरा, 8 MP. अरे ते नाही रे बाबा, या मोबाईल मधून आलिया आपलं नाव घेऊन आपल्यालाच आय लव यू म्हणते. खरा आयडिया हा. मग काय 55,000 कशाला घेतले त्यांनी. मला कसं माहित नाही. तू तिथंच अडकला राव. काय तर 12 GB कॅमेरा, ते स्क्रीन टच मोबाईल, काय ते टू चोक. मग मला ऐकव ना आलियाचा आवाज. असं नाही ऐकू येत तो. मग तिच्या प्रेम बंधनात असं अडकावं लागत, स्वतःला तिच्या प्रेमात गुरफटून घ्यावं लागत, तर कुठं ऐकू येतो तो. तू घेशील स्वतःला बांधून. हो हो म्हणतोय, बांधरे टाईट बांधा. आलियाच्या प्रेम बंधनात एकदाचा अडकू दे. चल एकदम करकचून बांधलंय. ये चल ऐकतो, जवळून ऐकवतो. ये ऐकव रे त्याला जवळून. मरल मरल थांब. आवाज आवाज आलियाचा आवाज. काय आता ऐकवतो ना तुला. आम्हाला आमची जागा दाखवत होता काय. आता थोड्या वेळात तुला तुझ्याच मोबाईलची जागा कळणार आहे. माकड तोंडे आलिया म्हणे. अरे म्हणलेलं तू आलिया भोगाशी असा वेसा दर. आयडिया, अरे आयडिया, अरे बाबा मारतील रे, नवा मोबाईल आहे. आयडिया आयडिया. जीपी मला खरंच कळत नाही अरे, असा कसा मोबाईल चोरीला जातो आणि मग तो मेसेज कोणी पाठवलं मला. मला पण काय कळलं असं झालं यार, पण तुला सांगतो ना, कोणीतरी त्या किमयाचा मोबाईल चोरून घेतला असणार आणि मुद्दाम तुला डिवचण्यासाठी टेकडीवर बोलावून घेतला असणार. अरे पण ते असं सोपं. नाही नाही नाही, ऐक ऐक, तुमच्याच ग्रुपमधलं कुठलं तरी पोराचं काम आहे. हो, मोबाईल चोरणं, त्याचा पासवर्ड क्रॅक करणं, मुद्दाम तुला मेसेज पाठवणं, ही इंटरनेट टेक्नॉलॉजी सॅव्हिस आले आपल्याला काय घंटा कळतंय त्यातलं. एक सेकंड एक सेकंड, घंटा कळत नाही ना. नाही ना कळत, मग त्यावरती बोलायचं पण नाही. म्हणजे म्हणजे आपल्याला ज्यातलं कळतं ना आपण त्यातलंच बोलूया. तुला मला काही बोलायचं असेल ना तर प्लीज बोल, पण इंटरनेट टेक्नॉलॉजी वरती आपण नको बोलायला, कारण ते आहे ना म्हणून आपण. बाबा इंटरनेट की जय हो. तुला इंटरनेटची वकिले करायची ती माझ्यासमोर प्लीज करू नकोस. त्या कॉलेजच्या डिबेट स्पर्धेत जाऊन भाग घे, जे प्रूफ करायचं ते तिथे कर, मला नको रे बाबा प्लीज. जय हो बाबा इंटरनेट की जय हो. बरं का,
स्पर्धा होती. एका बंगल्यामध्ये एकच माणूस, सोबतीला फक्त इंटरनेट, आणि जो माणूस या बंगल्यामध्ये जास्तीत जास्त दिवस काढत तो विजेता. आपल्या विजेत्या स्पर्धकाने अख्खा एक महिना त्या बंगल्यात काढला. किती? एक महिना. त्याने ते खाणं पिणं, चपला बुट हे सगळं ऑनलाईनच मागवलं. आई बाप भाऊ बहीण सगळ्यांशी ऑनलाईनच चॅटिंग केलं. गंमत म्हणजे या अख्ख्या महिन्यात त्याला कोणालाच भेटावं असं वाटलं नाही. कशाचं लक्ष नाही. रात्रभर ते व्हॉट्सॲप बिट्सअप, त्याच्यावरती टुक टुक केल्याशिवाय झोप लागत नाही. रात्रभर ते ऑनलाईन ब्राउजिंग आणि काय ते गेम, ते नाही का आपण चॉकलेट गोळा करतो अशी ती कॅन्डी क्रश हे गपे तेच. त्याच्या आपण 400 लेवल पार करतो आणि इथं शिवगडाच्या 4 लेवल चढल्यावर घाम येतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, फुले, आंबेडकर यांना कर्तृत्व गाजवायला आयुष्य घालवावी लागली. यांचा इतिहास लिहिण्यासाठी वर्षानुवर्ष गेली आणि आपण त्यांची बदनामी एक बटन दाबून केली. नाही नाही, नव्या शोधांचं स्वागत केलंच पाहिजे. पण फ्रीज, टू व्हीलर, रंगीत टीव्ही हे सगळं आपण ऑपरेट करतो आणि आता इंटरनेट तुम्हाला ऑपरेट करत. तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की या सोशल मीडियाचा सोशल तेवढाच वापर केला पाहिजे. एवढंच बोलून मी त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो एव्हरीवन, मी ना ऍक्च्युली अभिमानाने सांगू शकतो की माझा बेस्ट फ्रेंड आहे इंटरनेट. जस्ट इमॅजिन, लुधियानाची अनुष्का, हिमाचल प्रदेशचा दानू, गल्फमधला अल्ताफ, अमेरिकेची जेनिलिया हे माझे फ्रेंड्स कधी झाले असते. हां, मी त्यांच्याशी कधी बोललो असतो, त्यांच्या आवडीनिवडी कधी जाणून घेतले असते. पण झाले ना माझे फ्रेंड्स ते, चॅटिंग बिटिंगमुळेच झाले. बिकॉज ऑफ द इंटरनेट द वर्ल्ड हॅज कम क्लोजर. ऍक्च्युली माझ्या फ्रेंडलिस्टमधल्या 25% फ्रेंड्स हा बिझनेसच इंटरनेटशी रिलेटेड आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ॲप्स, वेब डिझायनिंग, एव्हरीथिंग ते त्यांचं घर चालवतात इंटरनेटमुळे. अँड दे आर डुईंग व्हेरी वेल. अदरवाईज एवढ्या कमी वेळामध्ये एवढा मोठा सक्सेस त्यांना दुसऱ्या कुठल्या बिझनेसमधून मिळाला असता? नाही ना. आणि बाय द वे, या कॉलेजच्या ॲडमिशनचा फॉर्म सुद्धा आपण ऑनलाईनच भरला. तो भरला नसता ती इथे भाषण द्यायला मिळालं नसतं. गाईज, इतके दिवस मीडिया म्हणजे फक्त न्यूज पेपर आणि टीव्ही एवढंच होत. त्यांनी सांगायचं, आपण ऐकायचं, दॅट्स इट. आज पहिल्यांदा आपल्याला सोशल नेटवर्किंगमुळे टू वे कन्व्हर्सेशन करायची संधी मिळते, आपलं मत मांडायची संधी मिळते, आपल्याला एक्सप्रेस व्हायची संधी मिळते. देन वाय नॉट यूज इट. पूर्वी जेव्हा आपण घरातनं बाहेर पडायचो तेव्हा आपली आई आपल्याला काय विचारायची? रुमाल घेतलास का? पाकिट घेतलंस का? आता काय विचारते? करेक्ट, मोबाईल घेतलास का? बिकॉज इट्स अ नेसेसिटी. नॉर्वे जो एक फार डेव्हलप्ड देश, तिथे इंटरनेट हा ह्युमन राईट म्हणून काउंट केला जातो. इफ यू आस्क मी, आपल्या देशात सुद्धा ही गोष्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल करावी, कारण ती जास्त चांगली आहे. इंटरनेट अँड टेक्नॉलॉजी इज द ओनली वे टू गो फॉरवर्ड. Thank you. Hey, guys, thank you so much. Excuse me. Thank you. Hey, congrats. Thank you. Hey, hi. Thank you.
Hey, hi, Sid. Hi, hi. Congrats. Thank you, Your speech was good. Hey, nice. Hi, hi, thank you. I just heard it was so awesome. Pulna bada tulab. Hey, hurry. Sid. We need to talk to him. Okay, tumhi ja, mi yeto, mi phone karto. Hi. Congrats. Thank you. Thank you. Nahi, congrats vagere theek hai. Pan mala sangshil tula kasa jamla re? Ha? Mhanje idea chis idea vaparun tu idea la tharavlas. Mala guarantee hai 100%. Tu network cha kontya tari site varun tujha bhashan akkha download marala asnar. Kontye? Ti site kontye sang na. Ek second. Mi kai download vagere nahi marle. मी माझे इंटरनेट बद्दलचं मत व्यक्त केलंय. या मी इंटरनेटचा सपोर्ट घेतलाय अँड आय एम प्राउड ऑफ दॅट, बट डोंट से की मी काय डाउनलोड वगैरे मारले. ठीक आहे, हे आता पुरतं जमेल. पण मग तू काय ना सिद्धार्थ देसाई, उद्याच्या कॉम्पिटिशन मध्ये सोलो परफॉर्मन्स आहे, ते मग कुठून आणि काय डाउनलोड करणार आहात आपण? आय डोंट नो, पण ही स्पर्धा जिंकलोय ना, पुढची जिंकेन. वेट अँड वॉच. Touched my heart. Thank you so much. It was awesome. Thank you. Thank you. Mia, Aluts. Yeah, me te download karna rahe. Sid, congrats. Thank you. Yeah, me te download kare na tha. Yeah. Yeah, I'll call you. Bye. मला आता तरी कॉंग्रॅच कर ना प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन यार. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू. ग्रेट यार सिड, तू कसं जमवलंस यार यावेळी सुद्धा सोलो परफॉर्मन्सला? सो तू नेमका नेटवरनं कोणता फॉर्म्युला शोधलास रे? सांग ना. मला एक सांग सिड, असा का वागतोयस तू किमयाशी?
अशी का ट्रीटमेंट देतोयस तू तिला? दिस इज नॉट फेअर सेठ. सिरियसली असं काही नाही पंडित, सिरियसली सिरियसली. सेठ तू काहीतरी वेगळा वागतोयस, असा काय फॉर्म्युला मिळालाय तुला? ओके ओके ओके, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना मला काय मिळालं ते? हो हो, मी सांगतो. मला आता फक्त पार्टीला जाऊ दे, ती एन्जॉय करतो आणि जीपी मितला मेसेज करतो. प्रॉमिस. फेसबुकची शपथ. हा ओके, प्लीज 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 प्लीज. हाजी पे बोल. हा कुठेस तू? मी लायब्ररीत चालले. ते सोड, सिडचा मेसेज आला का? हो आलाय, त्याने 10 त्याच्या घरी आपल्याला बोलवलंय. सेट सेट व्हॉट्सअप. हाय, काय कुठली साईट रेफर करतोस तू? सांगतो, त्या आधी मला सांग तुम्हाला काय पाहिजे. कॉफी, चहा, हा थम्सअप? आम्हाला चहा कॉफी सरबत काही काही नकोय. ए तू टाइम पास होत, साईट कुठली रेफर करतोस? सांगतो सांगतो, चिल चिल, होल्ड युअर ब्रेथ. lovebreaker.com. यप, lovebreaker.com. जर का आपलं प्रेम कोणी हिसकावून घेतलं तर त्याचं लव ब्रेक करून ते प्रेम आपल्याकडे परत कसं आणायचं यासाठीचा जालिम उपाय म्हणजे टंग लव ब्रेकर. मी सध्या हे फॉलो करतोय. पण अशी वेबसाईट असते? असते. व्हॉट यू मीन बाय असते? 100% सक्सेसफुल असते. ही काही साधी सुधी वेबसाईट नाही आहे, याच्यामध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले. आय शो यू. इन्स्ट्रक्शन नंबर 1, ज्या मुलीवरती तुमचं प्रेम आहे तिला पूर्णपणे इग्नोर करा. इन्स्ट्रक्शन नंबर 2, मुलीच्या प्रेम प्रकरणाविषयी तिच्या घरी कळवा. घरी कळलं, घरी कळलं. ओ माय गॉड, आता आपण काय करायचं? आपल्या कंट्रीमध्ये मुलींवरती इतक्या रिस्ट्रिक्शन्स आहेत की 90% ब्रेकअप्स होतात आणि घरच्यांच्या नजरेत तुम्ही होता ऍक्शन हिरो. सो आता आपण जाणार आहोत किमयाच्या मामा मामीकडे. आपण? या, आम्ही तिकडून काय करणार आहोत? ओ या, आय फॉरगॉट, तुम्ही आयडियाचे बेस्ट फ्रेंड आहात ना. अरे असं काय बोलतो यार, असं काही नाहीये. मग माझे पण आहात ना? ऑब्व्हियसली. मग माझ्या बरोबर चला आणि शांत बसून सगळं ऐका. आय विल प्रूव्ह इट टू यू दॅट lovebreaker.com इज अ हिट. कसं आहे ना? कसं आहे किमया? खूप चांगली मैत्रीण आहे आमची. हो का? तिची ना लक्षणं फार काही चांगली दिसत नाही आहेत. हा, म्हणजे आयडिया नावाच्या एका मुलाबरोबर फिरते हो सध्या. आता मला सांगा, आयडिया हे नाव असू शकतं का कुणाचं? नाही सॉरी, ह्याची आम्हाला काहीच आयडिया नाही. नाही ना, नाही ना. त्याचे कपडे, त्याची भाषा, त्याचं दिसणं, त्याचं बोलणं, त्याची चाल, सगळंच आजगळ. म्हणजे मिस करूच लागलं म्हणा. आता बघा, आता आम्हा मित्रांमध्ये माहितीये ते सगळं ठीक आहे, पण उद्या 4 चौघात कळणार, नातेवाईकांमध्ये कळणार, कॉलेजमध्ये कळणार, अख्ख्या सोसायटीत कळणार, तेव्हा काय होईल मला भीती वाटते खूप. काहीतरी करावं लागेल. ठरलं. काय? नाही नाही, ठरलंच. आपली काश्मीरची ट्रिप पक्की. आओ मामा, हे काय बोलताय? ह्याही मुलीने आमचं मोठं काम केलं. म्हणजे? सांगतो सांगतो सांगतो. काय? आम्हाला 2 मुली, दोघींनी पळून जाऊन लग्न केली, लव्ह मॅरेज. त्यांच्या लग्नाचे 3-3 लाख रुपये वाचले, त्यातून तर या ट्रिप झाल्या ना. आता किमयाच्या लग्नासाठी सुद्धा 3 लाख रुपये बाजूला काढून ठेवले होते. तेवढ्यात ही गुड न्यूज आली, म्हणून तर म्हटलं काश्मीरची ट्रिप पक्की. अहो पण तुम्हाला कळतंय का? काय? तो आयडिया मुलगा चांगला नाहीये माझ्या आपल्या किमयासाठी. हो तुला आयडिया नाहीये? काय, आम्हाला 2 मुली, एकीने गॅरेज वाला केला, एकीने डीटीपी वाला केला. हो ना, पण आमच्या मुलींचे पायगुण बघा. आज दोघांचे बिझनेस कसे टॉप लाईन. माझ्या दोन्ही मुली माझ्यावरच गेलेत. मला गॅरंटी आहे की किमयाच्या पायगुणांना आयडियाची भरभराट होणार, म्हणजे होणारच. मला ना एक
सॉलिड आयडिया सुचली. तू ना मला आयडियाचा नंबर दे. मी हा म्हणजे मी त्याच्याशी आजच बोलून घेते ना. म्हणजे कसं होईल आपल्याला बोलतो मी आपण तू कशा कशा काहीतरी करत घेतो. काय झालं मुलं कुठे गेली? गेले. आईला सगळा प्लॅन ची आय. अरे काय झालं ना, आपण ट्रॅप लावायला गेलो आणि आपलाच मामा झालाय. अरे तो मामा नाही यार, मी जनरल स्टेटमेंट करते. ओ हिरो तिचं सोडा, तुमचं बघा काय ते. कुठे गेले रे तुझी ते इंटरनेट वरची वेबसाईट? आणि कुठे गेले ते इंटरनॅशनल उपाय? तोंडावर पडलाय तुझं इंटरनेट. ए हॅलो हॅलो हॅलो, इट्स ओके. इट्स ओके, कळलं. कधीतरी सगळं चुकीचं होऊ शकतं, कधीतरी प्लॅन फसू शकतो, पण एकदाच, दुसऱ्यांदा नाही. माझा पूर्णपणे विश्वास आहे लव ब्रेकर वरती. आत्ताचा प्लॅन फसलाय ना, पुढचा प्लॅन सक्सेसफुल नक्की होईल बघ. उगाच बोल नका मला, एक तर मामाने डोकं खावतो. पुढचा प्लॅन ऐक ऐक जोक ऐक. एक ना एक साप असतो आणि एक नाग असतो. तो नाग सापाला म्हणतो, ए सापड्या, साप नागाला काहीच बोलत नाही कारण त्याला खूप कामधंदे असतात. दुसरा जोक ऐक. एक ना नाग असतो आणि एक साप असतो. सिद्धार्थ रावजी देसाई साहेब आलेले आहेत. हॅलो. या ठिकाणी एक बियर देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. बसा बसा बसून घ्या. जोक सांगायचं तुझ्या. तर एक आहे ना नाग असतो आणि एक साप असतो. तर ह्यावेळी साप नागाला म्हणतो, ए नागड्या, आणि नाग सापाला काहीच बोलत नाही, त्याला त्याचे कामधंदे असतात, तो त्याच्या वाटेने निघून जातो. मी काय म्हणतो, आयडिया. तुम्ही दोघ फार गोड दिसताय एकत्र. फोटो काढेन ना. तुम्ही दोघ म्हणजे तू आणि किमय. ए चल बाजूला हो किमया. किमया फसलो फसलो. कस फसवलंस रे किमयाला? हे बघ आयडियाचं डोकं ना, आयडियाने चालत असे. एक्झॅक्टली काय केलं सांग ना. आयडिया करायची अशी आयडिया. तुम्हाला तर माहिती आहे ना आपली किमय, ती अभ्यासात किती हुशार आहे. एकदम हुशार आहे. एकदा का लग्न केलं की मग तिला धंद्याला लावणार. काय? ए अरे काय बघतो. अरे धंद्याला म्हणजे कामधंद्याला लावणार. कामधंद्याला. अरे कसा बघतो. एकदा का लग्न झालं की पैसेच पैसे. आपण नुसते उद्योग करत बसायचे, आयडिया करत बसायच्या. ए हे बघ आपण ना नंतर फक्त एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट करत राहणार. अजून अजून. एक ना नाग असतो आणि तो एकटाच असतो. अरे पण वाटेत जर का मी सपालाच नागड्या म्हणालो तर त्याला सांगतो तुमचं लाईफ सेट नागाला. हाय सर. हाय. सॉरी यार आय एम लेट. इट्स ओके. आहे ना आता वेळ? हो बोल. काय घेणार आहेस? कॉफी. ओके. टू कॉफीज. या. सो ऍक्च्युली आय वॉन्टेड टू शो यू समथिंग. तुला एक व्हिडिओ दाखवायचा होता. अरे व्हिडिओवरून मला आठवलं, मलाही तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. ए पण तू प्रॉमिस कर तू हसणार नाहीस. प्रॉमिस कर आधी की तू हसणार नाहीस मग मी दाखवतो. अगं पण आधी प्रॉमिस कर मग मी दाखवेन. ओके प्रॉमिस. तुला माहितीये काय झालं? काल ना मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते रे, असाइनमेंटची कम्प्लिशन होती. तिने दारू आणलेली. आय मीन मी लाईफमध्ये कधी प्यायली नाही आहे, पण काल त्यांनी इतकी पाजली ना मला की पार माझा माकड झालं. आणि मनात होतं नव्हतं ते सगळं बरोबर सुटले मी. आणि त्या इतक्या नालायक निघाल्या ना, त्यांनी रेकॉर्डिंग केलं माझं. हे बघ आयडियाला वाटलं की मी त्याला पटले. खरं सांगू काय,
त्याची ना भावावडे 300 एकर जमीन आहे. किती? 300. म्हणजे ना म्हणजे आयडिया आयडिया. मी त्याला सांगा की आयडिया बघ, ती जमीन विक बाबा. आणि मी इथे राहून मोठा बंगला घेणार. मग बंगल्याच्या आतमध्ये माझे डान्स क्लासेस आणि मग बंगल्याच्या बाहेर आयडिया. करत बसून आहेत मग त्याला काय ते तो करत असतो ना तो काय ते काय म्हणतात त्याला बघितलं. आणि तुला माहितीये माझे आणि आयडियाचं रिलेशनशिप कसं आहे. मी त्याच्याबद्दल असं बोलू शकेन का? तुला सांगते ना, सगळं दारूमुळे झालं रे. आय टेल यू, दारूच्या नशेत ना माणसं काही बरळतात. एनिवे, तू मला एक व्हिडिओ दाखवणार होतास ना? व्हिडिओ ज्यासाठी आता आपण भेटलो. नाही नको. अरे आत का ठेवतोस, दाखव ना. नाही नाही मी, अरे पण मला एक महत्त्वाचं काम आठवलं, मी जाऊन येतो. प्लीज प्लीज आलो. इंटरनेटच्या सगळ्या युक्त्या वापरून झाल्या. माझ्यात आणि किमयात मोडता घालायचे सर्व प्रयत्न करून झाले. पण बाळ सिद्धार्थ, तू, तुझा तो मोबाईल, तुझं इंटरनेट, सगळ्यांनी मिळून काही करा. पार दुनिया इकडची तिकडं कर, तरी पण मी आणि किमया एकत्र येणारच. आणि जर का कोणी मधी दोन मिनिट. हॅलो, हा बापू, आहे का? हा आओ, किती आठवण काढाल. उद्याचा दिवस आहे ना मधी? हा मग येणार ना? येणार हो. मग किमयाला सुद्धा आणणार. हा मग आपल्या गावाच्या परंपरेच्या सगळ्या ओळखी व्हायला नको. येणार ना? येणार. हा आणि हो, आईला पण हाय सांगा, म्हणजे मी हाय सांगा. हा ठेवतो. हा आश्चर्य वाटलं असेल ना, मी माझ्या घरच्यांशी बोलताना किमयाचा उल्लेख कसा काय केला असेल. तर सिद्धार्थ रावजी देसाई साहेब, मी आणि किमया लग्न करतोय. काय करतोय? लग्न. मला जास्त चांगली दिसते ना? घेतली. आणि हाती राहिले फक्त धुपाटणे. बघू नको, तुला नाही कळणार. मराठी म्हण रे ही. चिपी. थांब थांब, आज ना सगळं स्पष्ट बोलायची वेळ आलेली आहे. काय रे दिलं तुला तुझ्या इंटरनेटने? चिपी, बोललं तर राग येईल, पण सांग ना काय दिलं तुला तुझ्या इंटरनेटने. त्या वेबसाईटचा सल्ला घेताना तुम्ही सुद्धा होता ना माझ्या बरोबर? कबूल आहे, आम्हीही होतो, पण आम्ही नुसतंच होतो. आमच्या अकलेने नाही, तुझ्यामुळेच. अरे एक मुलगी आवडली आहे, प्रेम बसलंय तिच्यावर, तर धडाधडा बोलून सगळं मोकळं व्हायचं. ते नाही त्या फालतू इंटरनेटचा सल्ला घेत बसलाय मूर्खासारखा. चिपी, तू लिमिटच्या बाहेर बोलतोयस. अरे मी तर म्हणतो फेकून देतो मोबाईल फोन काही दिवस, लांब राहा त्या इंटरनेटपासून, आणि बघूही नको त्या फालतू फेसबुक बिसबुक कडे. काय सिट सिट प्लीज सिट. त्याला सांगलं मग.
सेट बस तू प्लीज चिल जिपे काय बस झालं यार इनफ या सगळ्यात आपण कोण आहोत मित्र नाही होत आपण पपेट्स आहोत आयडियाचे आणि सेटचे एकदा आयडिया एकदा सेट एकदा आयडिया एकदा सेट यार पंडित असं काही नाहीये फॉरगेट इट सेट काय ना तू आयडिया किमया सगळेच आमचे बेस्ट फ्रेंड सगळेच आयडियल प्रेम करणाऱ्या बॉयफ्रेंडला किमया मिळावी हाच आमचा ट्राय होता ना रे ह्यात आमचा काय स्वार्थ असणार यार सोड ना यार पंडित आपण काय बोलतोय तिथे त्या आयडियाने बाजी मारली 21 पूर्ण नसतानाही किमयाशी लग्न करायला तयार झालाय तो का कारण त्याने इथून निर्णय घेतला इथून कुठल्याही वेबसाईटच्या उत्तरासाठी थांबला नाही तो चल का पंडित अरे याला काय अर्थ आहे का किती वेळ वाट बघतोय आपण अरे कुठे आहेत मॅडम नाही आली ना अजून अरे पण कुठे आहे काय पत्ता येईल येईल आयडिया ठीक आहे तसे जायचाच टाइम झालाय पोचल ती कधी पण अरे काय पोचे नाही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जो प्रकार घडला तो अरे सोड ना ऍक्च्युली या सगळ्याला कारणीभूत मीच आहे अरे सोड ना यार आता काय तुझी वाक्य काय मला गव्हर्नमेंटला सबमिट करायचीत काय सॉरी बोलला विषय संपला नक्की अरे नक्की रे पक्का ना पक्का बोललो ना अगं काय आहे किती उशीर अरे बाबा ट्रॅफिक होता मी काय करणार आणि ही बॅग केवढी आणली अगं परत यायचं आपल्याला नाही का आली पटकन जाऊ नये बस मध्ये थांबणार नाही मग अहो दादा बसच आली चला चला पटकन सिद्धार्थ वाडा बघत असे ना आपला सिद्धार्थ हा सिद्धार्थ देसाई आपला एकदम खास मित्र आहे वाटतोय का नाही हा वाटतोय आणि मित्र हो हेच ते ईश्वर दामोदर यादवाडकर मधले दामोदर यादवाडकर आमचे परमपूज्य बापू हा तर ईश्वरच्या मित्र मैत्रिणींनो आज तुम्हाला इथं खास करून जे बोलवलं आहे ते ह्या कुठं गेलं आमचं ऍडव्हान्स हा ईश्वरचा थोरला भाऊ 4 महिन्यापूर्वी यांना लगीन केलंय पडून ते काय आमच्याकडे असच असत पोरग 21 वर्षाचं झालं की लगेच लगीन त्या काय त्या नादामध्ये जागरण गोंधळ राहिलं हो सगळ्यांनी फ्रेश व्हा आणि मग या आमच्या इथं रात्रीला मनोरंजनाचा गावरान तडका बघायला आई जगदंबेच्या नावानं उधा उधा टिमडी बाजे मुरळी नाचे घुमतो या संबळ टिमडी बाजे मुरळी नाचे घुमतो या संबळ जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ
आभारी आभारी गुलाल जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ आई जगदंबे गोंधळाला ये आई जगदंबे गोंधळाला ये महिषासुर मर्दुन ये भक्ता नाराया उदे गंबे उदे उदे गंबे उदे महालक्ष्मी आदि शक्ति चंडिका महामाया काम क्रोध महिषासुर मर्दुन ये भक्ता नाराया मोह मायेचा सागर गहिरा मोह मायेचा सागर गहिरा पैल बिरावर ने आई जगदंबे गोंधळा लाये आई जगदंबे गोंधळा लाये सिद्धार्थ ए सिद्धार्थ उठ ना आर निघायचं आपल्याला आवरून झोपू दे ना बरं ऐक ना मला जरा बेसलक तरी कर ना कशासाठी अर ते आई बापूशी बोलायचंय ना की मयाबद्दल ठरवून टाकतो ना लग्नाचं हा ठर ना ऑल द बेस्ट हा ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू हा उठा आपल्याला निघायचंय बाल विवाह विरोधी संस्था पुणे विवाह बंधनासाठी असलेल्या वयाच्या अटीमध्ये न बसताही ईश्वर दामोदर यादवडकर सदर व्यक्ती कुमारी किमया विनायक देशमुख या तरुणीबरोबर विवाह करणार आहे तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण योग्य ती कारवाई करा सदर व्यक्तीचा पत्ता बॉप बरं झालं भेटला अरे आईने कुरड्या आणि पापड दिले होते तुला काय कुरड्यांची गरज आहे मना काय हे तळलं तरी तसंच लागेल तुला पापडच ठेव हा बाकी सिद्धार्थ आता त्याला भेटतो अरे सिद्धार्थ अरे तू किती वेळेस इकडे का रे अरे काय नाही रे आईने पापड आणि कुरड्या पाठवल्या होत्या प्रत्येकाला एक एक पाकिट तुझं पाकिट राहिलं ते घेऊन येतो हा अरे ऐक ना मी विचारत होतो की लग्नाची तयारी कुठं राहिली तो विषयच नको घेऊ भाऊ का तो विषयच वेगळा झालेला आहे तुला माहिती आहे ना लग्नासाठी 21 वर्ष पूर्ण लागतात हो माझी 6 महिने कमी भरतायत ना अरे बापरे मी करणार होतो तसंच रेटून लग्न म्हणलं कोण तक्रार करतंय सगळे दोस्त मंडळीच आहेत ना आपली हा ऑब्विसली आता गावाकडे कसला आलाय जन्माचा दाखला शाळेत ऍडमिशन घेताना देतात काहीतरी जन्मतारीख टाकून पण मी बापूला म्हणलं हे बघ सगळं कायद्यानुसार व्हायला पाहिजे की नाही खरं हा मग बापाचं काळीच ते कवळलं नाही एकदम ट्रंका बिंका उघडल्या सगळीकडे फुपाटाच फुपाटा आणि त्या फुपाट्यातून एक महत्वाची गोष्ट त्यांनी बाहेर काढली बर्थ सर्टिफिकेट जन्माचा दाखला आता कोण नाही आता कोणीच नाही थांबू शकत लग्नापासून अरे हे तर काहीच नाही योगायोग बघ ना आपलं लग्न म्हणजे माझं लग्न आहे 18 तारखेला आणि बरोबर आदल्या दिवशी म्हणजे 17 तारखेला मला 21 वर्ष पूर्ण होत आहेत ऐकी नाही गंमत अरे भाऊ मेन विषय राहिला वेडिंग कार्ड लग्नाची पत्रिका सगळ्यांना वाटत होतो तुझीच द्यायची राहिली होती घे बापूनी गावाकडच्या सगळ्या पोरांची नावं टाकली आमच्या काकाच्या लग्नाला यायचं
चल येऊ का मग तुझे पापड घेऊन येतो. बाई ते राहिलं ना, ते राहिलं तर वेगळाच खेळ होईल ना. आलोच पापड घेऊन. पडलो तुझा काय हा माझा गुन्हा. सलतो छळतो देतो दुरावा सजा ठेच का लागे पुन्हा. हरवला सुखाचा खुणा, हरवला सुखाचा खुणा तुझ्या विना. हरलो विरलो प्रेमात पडलो तुझा काय हा माझा गुन्हा. सिद्धार्थ खरं सांगू, ही तुझी अवस्था आम्हाला बघवत नाहीये रे. पण खरं सांगू सिद्धार्थ, आज इथे आमच्या समोर बसून तू आमच्याशी मनमोकळेपणाने बोलतोयस ना, याचा आम्हाला खूप आनंद होतोय. तू काय बोलतीयस सिद्धार्थ? आम्हाला माहिती आहे तू किती डिफिकल्ट फेज बनना जातोयस. माझ्याकडे बघ सिद्धार्थ, डू यू रिअली लव्ह हर? तू त्या मुलीवर खरोखर प्रेम करतोस का? फेसबुकची शपथ. देन यू मस्ट रिस्पेक्ट हर डिसिजन. तू त्या लग्नाला जायला हवस आणि त्या दोघांनाही तू विश करायला हवस. हा असा चेहरा करून नाही, हसत मुखानीचा. घे घे, बी अ मॅन सिद्धार्थ. घे. Siddharth, you are my son. Be brave. Come. We are with you, Siddharth. शोधतो वळणावरी त्या
सुटलेले हात मी का भासतो श्वास परका झळतात त्या आठवणी उत्तरे चुकती नव्याने प्रश्न तोच तो जुना जुना हरलो विरलो प्रेमात पडलो तुझा काय हा माझा गुन्हा सलतो छळतो देतो दुरावा सजा ठेच का लागे पुन्हा काय हा माझा गुन्हा काय हा माझा गुन्हा हरलो ओ सिद्धार्थ भाऊ ओ सिद्धार्थ भाऊ अहो वर काय करताय खाली या नाही थांबले तुमच्यासाठी अहो किती वेळ सिद्धार्थ भाऊ हे घ्या विटनेस म्हणून सही करा करा इथं करा इथं हा सिद्धार्थरावजी देसाई साहेब सही करा करा नाही हे काय नाही करा नाही करा नाही करायची अरे करणार नाही हे काय नाटक आहे तर सिद्धार्थरावजी देसाई साहेब हो हे नाटकच आहे आणि हे नाटक इथं नाही सुरू झालं पार तुझ्या घरापासून सुरू झालं तुझ्या बर्थडे पार्टीपासून तुझ्या पार्टीच्या मधीच मी आणि किमया गायब झालो अगं तुझा फोटो आहे त्याच्या लॅपटॉपवर आणि तो सुद्धा स्क्रीन सेव्हर म्हणून मी बघितलंय मला आम्हाला तुला असं विचारायचंय की त्याने काही तुला प्रपोज वगैरे केलं नाही नाही काकू तसं काही नाहीये आम्ही फक्त मित्रच आहोत असलं तरी आमची काही हरकत नाही हां उलट ती चांगलीच गोष्ट आहे पण प्रेम असेल दोस्ती असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगावी अशी वाटते यू मस्ट बी नोइंग सिद्धार्थला इंटरनेटचं खूप वेड आहे त्याचं हे वेड सिरियस ॲडिक्शन कडे चाललं आहे आम्ही डॉक्टर परांजपेना कन्सल्ट केलंय मी आलेच डॉक्टर परांजपेंचं नाव ऐकून किमया एकदम अस्वस्थच झाली मला सिद्धार्थ खरंच खूप आवडतो आय रियली लव हिम बट काय तू ऐकलं साथ मध्ये ते काय म्हणाले माझा सख्खा भाऊ सुद्धा ना ह्याच ऍडिक्शन मधून जातो आई आई नेट कनेक्शन को ऑफ केलं परत हे बघ मी तुला आधी सांगितलंय तुझी परीक्षा झाल्यानंतर मला तुला शिकू कधी अभ्यास करायचा ते बोलू नको डॉक्टर नको प्लीज सारंगला पुण्यातच अजून थोडे दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल ती वाटते ए ए ए बाळा तू रेडी आहे का ग अगं ऍडिक्ट झाला म्हणजे काय ढगात नाही जात तो मी आहे ना दुनियेसाठी एवढ्या आयडिया लढवले तुझ्यासाठी नाही लढवणार घेतलं हे चॅलेंज मी घेतलं त्याचं इंटरनेटचं ऍडिक्शन घालवणार आणि त्याला तुला आय लव्ह यू म्हणायला लावणार मी इथं एवढ्या सिरियसली बोलतोय आणि तू कानात हेडफोन घालून बसली काढ बरं ते आयु तुझेच केस येतोय आयडिया पण तुला वाटलं मी माझच जुळवतोय गैरसमज या गैरसमजाचाच आम्ही प्लॅन बनवला
सगळ्यांना त्याच्यात सामील करून घेतलं. डॉक्टर परांजप्यांना भेटलो, तुझ्या आईबाबांना सोबत घेतलं, मग तुझ्या बाबांच्याच मदतीने त्यांच्याच कंपनीतल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला वेबसाईट डेव्हलप करायला सांगितली, loveemotion.com. आमचा जुगार यशस्वी ठरला आणि तू वेबसाईट सांगती तसंच वागायला लागला. वेबसाईटच्या सल्ल्यानुसार सगळं उलटं व्हायला लागलं, तरी तू वेबसाईट सोडायला तयारच नाही. मग काय शेवटचा दणका. तुला टेकडीवर भेटायचा मेसेज मीच किमयाला करायला सांगितला होता. म्हणजे ते सगळं नाटक होत. टेकडीवर मी जे काही पाहिलं ते सगळं नाटक होत. हो, पण थोडं वेगळं नाटक. मुरूची आंटी. भाऊ, मला माहिती होतं तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारणार म्हणून. हे घ्या, तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर. अरे पाहिलं, तुमच्या दोघांसाठी मला काय काय करावं लागलं. पार्ट्या जिप्याच्या हाताची पप्पी घ्यावी लागली. कोणीतरी घेईन का त्या जिप्याच्या हाताची पप्पी? अरे आणि एवढं सगळं होऊन त्या वेबसाईटचा नाच सोडणं दूरच. तू तर आणखी नवीन नवीन वेबसाईट शोधून काढत होतास. काय करतोय? इकडं तुझं वेळ वाढत गेलं आणि तिकडं पारा आम्हाला वेळ लागायची पाळी आली. तुम्हाला असं नाही का वाटत की आपण खूप जास्ती ताणतोय? ताणतोय म्हणे तो नाही का ताणते? तो सोडतोय का त्याचा इंटरनेटचा वेळ? अग पार, लग्न ठरल्याचं सांगून झालं, त्याला घरी नेलं, त्याला एक पत्रिका द्यायची म्हणून 100 छापून झाल्या, पण तो सोडतच नाहीये. नाही नाही, आता जर का त्याला बोलता करायचं असेल तर आपल्याला लग्न करावं लागेल. दादा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, खूप आधीपासून. तू माझ्या प्रेमात पडण्याच्याही आधीपासून मी तुझ्या नेहमीच आजूबाजूला होते, पण तू कधीच माझ्याकडे बघितलं नाहीस. घरी भावाचं टेन्शन असतानाही मी कॉलेजमध्ये हसमुख असायचे ते फक्त तुझ्यासाठी. आणि आम्ही जे काही नाटक रचलं ना ते फक्त तुझ्यासाठी, तुला या ॲडिक्शनपासून दूर करण्यासाठी. पण मला तू असा हवायस, आत्ता जसा आहेस तसा. आय होप की तू असाच राहशील. हे मनातलं सगळं मोकळं कर. ते काय ते आय लव यू का काय ते बोलून टाक. आत्ता म्हणू रात्री व्हॉट्सअप करू तिच्या आईला? तिच्या सॉरी काकू. I am so sorry. And I really love you. अरे सिद्धार्थ, हे सगळं तुझ्या दोस्तांनीच केलं रे, म्हणजे कोणी माणसांनीच. तुझ्या त्या इंटरनेटला काय कळणार रे? ढेकळ? अरे ते तुझ्या इंटरनेटचा सर्व्हर सुद्धा कुठे? साता समुद्रा पल्ल्यात, तिकडे लांब फॉरेनला. अरे त्यांची ना आपली घड्याळाची वेळ जमत नाही, तर बाकी कस काय जमणार? उद्या असं नको व्हायला. या इंटरनेटनी जग जवळ आलं, पण माणसं तुझ्यापासून लांब गेली. तर मित्र हो, अच्छा या गोष्टीचा सार काय? आयडियाची आयडिया भेटल तर आपलं शेट.
हे गे बाबा हे धर तुझं, आता मी जातो मोकळा. अरे लग्नाला जी मुलगी तुझ्या बरोबर उभी होती ती कोण आहे? तो एक वेगळाच प्रकार आहे. सांगतो तुला कोण आहे रे तिकडे. बरं झालं लवकर लक्षात आलं, नाहीतर गुदमरून जीवच गेला होता माझा चम्मा. थांबा थांबा, अजून बोलायचंय मला. हा आता तुम्हाला वाटलं असेल सगळं कसं एकदम अचानक छान झालं. अहो नाही, मी काय सुपर हिरो आहे का? मी फक्त सिद्धार्थला जाणीव करून दिली. पुढचं सगळं काम डॉक्टर परांजप यांनीच केलं. महिनाभर सिद्धार्थ त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेत होता, तवा कुठं मोबाईल आणि इंटरनेट त्याच्यापासून दोन हात लांब झाले आणि किमया दोन हात जवळ आली. नाही थोडी जास्तच जवळ आली असो. आता तुम्ही ठरवायचंय आयुष्यात इमोशन महत्वाची का इमोशन महत्वाची. Yeah, yeah, this is King JD in the house, yo, representing online Binline, along with the legendary colonial cousins, Hardy Hunt and Leslie Lewis. Hit it. काही नसते तुझ्या माझ्या मनात एकच आहे कारण, तो आहे तो आयडिया त्याचा करतो मी निवारण. तसा मला तो भेटत नाही म्हणून सांग नाही तर त्याला मी उडू उडू मारे. दिवस रात्र तुझ्या मेसेजची वाट पाहतो, सेलफोन चार्जर सोबतच घेऊन राहतो. मेसेज पॅक साठी पैसे नसते तरी सांग नाही, पॅकच्या सहारे अभी वाटे पर राहतो. रिप्लाय नाही आला तर क्या क्या रडतो, रडतो बेबी, रडतो बेबी. Oh, guys, I know, I found it, oh.
काय झालं काय झालं